बोल. काम फत्ते झालं मॅडम. गुड. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? संजीवनी. डॉक्टरला कल्पना दिली आहे ना? व्यवस्थित मॅडम. गुड. ते पैसे ताबडतोब त्याच्या तोंडावर मारा, म्हणजे आयत्या वेळी तोंड उघडणार नाही तो. उद्याच घरी धाडतो बोललेत. वा कल्याणी बाई, वा काय डोकं वापरलंय तुम्ही. साप आणि काठी दोन्ही स्वतःकडेच ठेवलेत आणि तरीही व्हायचा तिथे दंशही झालाच. बस मी आलोच. तू कुठे चाललायस? औषधं घेऊन येतो आणि काही फळ ज्यूस वगैरे आणतो. तू काही घेणार का? सौरभ, आपलं बाळही मला सोडून गेलं रे. यश, औषधं मी आणते, तू बस इथे हिच्याजवळ. अमृता, समोर मेडिकल शॉप आहे, 5 मिनिटात येईन मी. यश, आत्ता हिच्याजवळ बसणं जास्त गरजेचं आहे तुला. प्रिस्क्रिप्शन दे प्लीज यश. सौरभ, सौरभ आपलं बाळ, आपलं बाळ गेलं. एक्सक्यूज मी सिस्टर, हॉस्पिटलचं मेडिकल शॉप कुठे आहे? बाहेर जाऊन राईट साइड. थँक यू. सॉरी, लागलं नाही ना? सॉरी ताई. डोळ्यातले अश्रू टिपलेस ते मी बघितलंय ताई, पण घाबरू नकोस. आणखी थोडे दिवस हे तोंड लपवून जगणे. एक दिवस तुझी ही अप्पू उजळ माथ्याने तुझ्या समोर उभी असेल. काय झालं अशी मध्येच का उभी आहेस? सिद्धार्थ, आता माझी ट्रीटमेंट नक्कीच सक्सेसफुल होईल. असं का वाटलं तुला अचानक? आत्ताच मला तसा कौल मिळालाय. चल निघूया. तू होमवर्क खूप चांगलं केलंस. तुझ्याबरोबर बिझनेस करायला आवडेल मला. ओके. ₹1 करोड मुहूर्ताचा आशीर्वाद म्हणून. बाकीची अमाऊंट कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाईल. ओके. थँक्यू मॅम, थँक्स अ लॉट मॅम. तू साहेबरावांचा मुलगा आहेस म्हणून नाही, पण एक हुशार आणि तडफदार इंडस्ट्रियलिस्ट आहेस म्हणून तुझ्याबरोबर पार्टनरशिप करायचं मी ऍक्सेप्ट केलं.
ऑल द वेरी बेस्ट टू यू. थैंक यू मैम. मैम एक विचारू? श्योर. नाही म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही आणि कल्याणी पटवत बस स्टॉप इट. हा विषय इथे बंद. आपण फक्त बिझनेस पार्टनर्स आहोत. आपण फक्त बिझनेस बद्दल डिस्कस करूया. ओके दॅट्स राईट मॅम. आय एम सॉरी. एनिवे मी निघतो. सी यू. मी असं काय पाप केलंय सौर? का देव माझ्याशी असं निष्ठुरपणे वागतोय? जे झालं तो एक अपघात होता निष्ठा. त्यात कोणाचा काय दोष? मी कोणालाच दोषी मानत नाही. कोणालाच नाही. समजते की हे माझं दुर्दैव होत, पण हे दुर्दैव सतत माझं दार का ठोठावतंय? आधी मॉम डॅड गेले, मग मामा गेला. सुखाची थोडीशी झुळूक घेऊन तू माझ्या आयुष्यात आलास तर तू सुद्धा माझ्यापासून दुरावलास. तरीही मी हरले ना. फुटातल्या या बाळाच्या साथीने आयुष्यच काढायची तयारी दाखवली होती मी. आता ती सोबतच आय एम रिअली व्हेरी सॉरी निष्ठा. पण हे बघ तू आता अशीच रडत राहणार आहेस का? तू अशी रडलीस ना तर तुझी तब्येत आणखी काय व्हायचं ते होऊ दे. नाहीतरी आता कोणासाठी जगायचं? कशासाठी जगायचं? सगळी दुःख विसरून आयुष्यात डोकावावं असं एकतरी कारण आता सापडतंय? तसं एकही कारण कदाचित आत्ता दिसत नसेल. डोंट वरी निष्ठा, सगळं काही पुन्हा नीट होणार आहे. एव्हरीथिंग इज गोइंग टू बी जस्ट फाईन. नाही सौरभ, पुन्हा मला स्वप्न दाखवू नकोस. पुन्हा पुन्हा स्वप्न रंगवायची आणि ती उद्ध्वस्त होताना बघायची, सगळं नकोस वाटतंय आता मला. अशा वेदना सहन करत करत खोटं खोटं हसायचा कंटाळा आलाय मला. त्यापेक्षा असं वाटतं की हे सगळं संपवून टाकावं, जे पुढच्या जन्मी तू फक्त माझा बनून राहशील. निष्ठा, मी तुझी मनस्थिती समजू शकतो, पण तू प्लीज असा सारखा नेगेटिव्ह विचार करू नकोस. तू जर असाच विचार करत राहिलीस तर तू पुन्हा डिप्रेशनमध्ये जाशील. आणि जस्ट थिंक पॉझिटिव्हली निष्ठा. माझ्या आयुष्यात असं काय पॉझिटिव्ह घडतंय की ज्याचा मी विचार करायचा? आत्तापर्यंत निदान तुमच्या सगळ्यांची तरी साथ होती. आता पुन्हा त्या घरात भूतासारखं आयुष्य काढायचं, तिथल्या भिंतींशी बोलायचं, फर्निचरशी गप्पा मारायच्या, नाही तर पोर्ट्रेट्स रंगवत बसायची. तेच एकाकी आयुष्य. नाही निष्ठा, अजून थोडे दिवस तरी तुला तुझ्या घरी एकटीने नाही राहू देणार आम्ही. तुझी तब्येत बरी होईपर्यंत तरी तू आमच्याचकडे राहा. मी आजच बोलतो अमृताशी. आम्ही तेजस पटवर्धन यांची वॉर्ड क्रमांक 161 मधून उमेदवारी जाहीर करतोय. बरं का पत्रकार मंडळीनो, आमच्या या नव्या दमाच्या उमेदवाराला
तुमच्याही शुभेच्छांची गरज आहे बरं का? हा, तुम्हाला खरोखरच शुभेच्छांची गरज आहे तेजस मॅडम, कारण तुम्ही ज्या मतदारसंघातून तुमचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तो कित्येक वर्षांपासून एकाच व्यक्तीच्या हातात आहे. आणि मुख्य म्हणजे त्या तुमची आई आहेत, तुम्हाला त्यांची त्या मतदारसंघावरची पकड माहितीच आहे. आणि तरीही तुम्ही मी त्याच मतदारसंघातून कल्याणी पटवर्धन यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. आणि हरलात तर? तर ते त्या मतदारसंघाचं आणि त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मतदारांचं दुर्दैव असेल असं मी म्हणेन. मला सत्तेचा मोह कधीच नव्हता, ममाच्या कृपेने ती मला केव्हाच मिळाली, इनफॅक्ट आताही मिळू शकते. पण मग तुम्ही त्यांच्या समोरच उभे राहत आहे. मला समाजसेवा करायची, त्यासाठी राजकारण आणि खुर्ची हे एक माध्यम ठरणार आहे. म्हणूनच मगाशी मी म्हटलं की ह्या मतदारसंघात जर माझा पराजय झाला तर त्यात या समाजाचंच फार मोठं नुकसान होऊ शकतं. का? आत्ताच्या सत्तारूढ पक्षाच्या कारभारामुळं समाजाचं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही हे बघा, कोणावरही आरोप करण्यापेक्षा मला स्वतःला सिद्ध करायला जास्त आवडतं. तेव्हा आता कोणाला निवडून द्यायचं ते माझे मतदार ठरवते. मतपेट्या ताब्यात घेणारे कोणी गुंड मवाली नाही. काय झालं यश, असं बाहेर का घेऊन आलास? मला तुला काहीतरी सांगायचं. कदाचित ते ऐकल्यावर तुला माझा राग येईल, पण यश जे काही असेल ते स्पष्ट बोल. अमृता, मी तुला न विचारता एक निर्णय घेतलाय. निष्ठा अजून तरी काही दिवस आपल्याचकडे राहणार आहे, म्हणजे तसं मी तिला सांगितलंय. खरं तर मी असं करण्याआधी तुला विचारायला हवं होतं, पण तेव्हा मला वाटलं मी तिला बोललो आणि आता मला खूप गिल्टी वाटते. यश, त्यात गिल्टी वाटण्यासारखं काय आहे? आणि तुला काय वाटतंय, तू मला हे सांगितलं नसतंस तर मी निष्ठाला तिच्या घरी पाठवलं असतं? अरे असं असतं तर मी पहिल्यांदाच तिला आपल्या घरी आणलं नसतं. यश, निष्ठा आपल्या घरी येणार आहे, तिची रूम नीट लावून ठेवा असं मावशीनं कधीच फोन करून कळवलंय मी. डोंट वरी. खरं आहे नाही का? माणुसकीच्या नात्याने माझ्या आधी अमृताच निष्ठाला घरी आणणार हे माझ्या लक्षात यायला हवं होतं. केदार, काय झालं, इतकी टेन्स का? अगं काय नाही, अमृता आणि यश केव्हा गेलेत, त्यांचा काही फोन नाही, तिकडे काय झालंय काय नाही. सॉरी 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 सॉरी, माझी चूक, मी विसरले. मी सांगायला विसरले की यशचा फोन आला होता. काय झालं, कशी निष्ठा, कितपत लागलंय? नाही नाही, निष्ठा ठीक आहे, पण काय झालंय? केदार, तिचा मिसकॅरेज झालंय. बापरे, देवाने अशी वेळ कोणावर आणू नये. एका अर्थी बरंच झालं म्हणा, ते मूल जर यशचं निघालं असतं केदार तर निष्ठाने या घरात हक्क मागितला असता. तिची कौतुकं संपली आणि यशच्या डोक्यावरचं टेन्शन गेलं, नाहीतरी ती घर सोडून जातच होती. आता तिची काळजी घ्यायची आपली जबाबदारी मिटली. या दोघांनी काय ठरवलंय? ते काय मी विचारलं नाही बुवा, आता आले की समजेलच. पण मला नाही वाटत यश आणि अमृता त्या निष्ठाला पुन्हा घरात आणतील.
कॉफी। खुश दिसतेस? आज मी खरंच खूप खुश आहे। ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून तुझा मूडही जरा बदलला। गुड। ते आहेच, पण आज माझ्या आनंदाचं कारण काही वेगळंच आहे। आज मी ताईला बघितलं। काय? हो, म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये नशिबानेच आमच्या दोघींची टक्कर झाली। मग तिनं तुला ओळखलं? कशी ओळखणार, माझा हा असा अवतार बघून तू तरी मला ओळखलं होतंस का? पण आमची टक्कर झाली ना, तेव्हा पटकन माझ्या तोंडून ताईच असं निघालं। तू तिला हाक मारलीस? नाही, म्हणजे सॉरी ताई असं म्हटलं। हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आलं। बिचारी, तिलाही माझी म्हणजे तिच्या अप्पूची आठवण झाली असेल। त्यावेळी क्षणभर मलाही मोह झाला की ताईला ओरडून सांगावं की ताई मी अप्पू आहे, मी जिवंत आहे। पण मग येईल तोही दिवस येईल। निष्ठा, तू अजिबात काळजी करू नकोस। तुला पूर्ण बरं वाटेपर्यंत आम्ही तुझी देखभाल करू। मला सौरभ म्हणाला, पण अमृता कशाला उगाच तुम्हाला त्रास? त्रास कसला द्यात? हॅलो, कसा आहे पेशंट? शी इज फाईन, ॲब्सोल्युटली। डॉक्टर, तुम्हाला काय वाटतंय, ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे ना? या, शी इज ॲब्सोल्युटली फाईन। तिची अगदी नॉर्मल कंडिशन आहे, फक्त कोणीतरी रात्री थांबलात तर बरं होईल। नो प्रॉब्लेम, आम्ही थांबू। सॉरी, हॉस्पिटलच्या नियमानुसार कोणीतरी एकानेच थांबायला हवंय। हा, माझी ड्युटी आता संपली आहे, रात्री डॉक्टर फडणीस असतील। डॉक्टर, डिस्चार्ज काय? हा, मी उद्या सकाळीच यांना चेकअप करून डिस्चार्ज देईन। डोंट वरी, तुम्ही उद्याच यांना घरी घेऊन जाऊ शकताय। ओके, गुड नाईट। गुड नाईट। अमृता, मी काय म्हणतो, तू घरी जा, मी थांबतो। हो यश, पण तुला पण उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे। अमृता, तुम्ही दोघांनी घरी जा, नाहीतरी यापुढे आयुष्य मला एकटीनेच काढायचंय, त्याची आतापासूनच सवय करते। बरं यश, मी निघते। चल, गाडी परत सोडतो।